खासदार हरवले म्हणत कोल्हापुरात मराठा समाजाचं आंदोलन. कोल्हापूरसह राज्यात मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलन सुरू असून या आंदोलनाला विविध पक्षांचे आमदार खासदार येऊन भेट देत आहेत. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार हरवले असल्याचे मतदारसंघातील नागरिकांचे म्हणणे आहे. खासदार हरवला आहे असा बोर्ड तयार करून पेठवडगाव इथं आज आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलं. खासदार हरवला आहे, धैर्यशील माने, वर्ण गोरा, दाढी वाढलेली, मराठा समाजाची मते घेऊन समाजाची फसवणूक केली आहे, कुठे आढळल्यास मतदारसंघात पाठवणी करावी असा फलक घेऊन हे अनोखं आंदोलन करण्यात आलेलं आहे. इतकंच नाही तर लवकरात लवकर परत ये, कोणीही रागवणार नाही, तुझी खूप आठवण येत आहे असं म्हणत खासदार धैर्यशील माने यांना चिमटा काढलेला आहे. आज आम्ही इथं वडगावमध्ये खासदार हरवली शक्यता आहे असे ह्याप्रमाणे आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आहे. तर याचं कारण म्हणजे एवढे दिवस आमचं उपोषण चालू आहे. किंवा जहांग पटेल यांनी पूर्वी पण 13 दिवस उपोषण केलं, त्यानंतर त्यांनी शासनाने सांगितल्यानंतर शासनाला पहिले 30 दिवसाची परत वाढवून 10 दिवसाची मदत दिली, तरीसुद्धा त्यावर कोणतंही उपाय योजना काही केलेली नाही. किंवा आरक्षणबद्दल ठोस कार्यक्रम काही लावलेला नाही. आणि त्यासाठी माननीय खासदार यांनीसुद्धा आमच्या काय प्रयत्न जेवढे पाहिजे तसे करायला पाहिजे ते केलेले नाहीत. किंवा ते कुठेही उपस्थित मतदारसंघामध्ये दिसून आलेले नाहीत. म्हणून आम्ही खासदार हरवल्याची शक्यता याची कंप्लेंट वडगाव पोलीस ठाणे वडगाव या ठिकाणी आम्ही दिलेली आहे. त्याचप्रमाणे आज आम्ही या इथं जरांग पडल्याच्या आरोग्य प्रकृतीसाठी हा होम इथं घातलेला आहे. त्यांना आरोग्य चांगलं लाभावं, दीर्घायुष्य लाभावं यासाठी आम्ही होम घातलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.